रक्ताचे सॅम्पल्स जे होते वेदांत अग्रवाल त्याचे ते सॅम्पल्स बदलले असल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी ससून रुग्णालयातल्या दोन डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं आणि या प्रकरणात जे आहे हे पुण्यातलं जे प्रकरण आहे अपघात प्रकरण या प्रकरणामध्ये रोज नवीन धक्कादायक बातम्या समोर येत आहेत था आणि अशाच प्रकारे आता या जे ब्लड सॅम्पल्स बदललेले आहेत ते नेमके कुणाचे आहेत असा प्रश्न डॉक्टरांसमोर आणि प्रशासनासमोर निर्माण झाला होता पोलिसांशी या प्रकरणी चौकशी सुरू आहे या प्रकरणामध्ये वीस मेला ससून मध्ये जे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं उघडकीस आलं होतं आणि यानंतर दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं त्यांना ताब्यात घेण्यात आलं मात्र हे बदललेले जे ब्लड सॅम्पल्स आहेत ते नेमके कुणाचे असा प्रश्न मात्र कायम आहे आणि याचाच शोध जो आहे तो पोलीस घेत असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर येते आहे कारण या प्रकरणी जे ब्लड सॅम्पल्स जे बदलण्यात आले होते ते ब्लड सॅम्पल्स हे एका महिलेचे असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच आता चौकशीचा किंवा संशयाचा संशयाची सुई ही वळते ती वेदांची आई म्हणजे शिवानी अग्रवाल यांच्याकडे आणि ही चौकशी आता त्यांची सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत असतानाच पुन्हा एक नवीन माहिती समोर येते ती म्हणजे शिवानी अग्रवाल या सध्या बेपत्ता आहेत त्यांचा फोन लागत नाहीये त्यांचा फोन सुद्धा बंद आहे आणि सध्या त्या आपल्या राहत्या घरी सुद्धा नसल्या नाही आहेत अशी एक माहिती समोर येते यामुळे आता या, या प्रकरणी आता त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे तशी दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यांची चौकशी सुद्धा सुरू होणार असल्याचं सांगण्यात येते पुण्यातल्या या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट खरं तर खूप महत्वाचा आहे आणि जो वेदांत अग्रवाल आहे त्याने सुद्धा मद्यप्राशन केलं होतं की नाही ज्यावेळेस अपघात घडला होता त्यावेळेस मद्यप्राशन झालं होतं केलं होतं की नाही यासाठीचे हे ब्लड सॅम्पल्स खूप महत्वाचे आहेत मात्र ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मात्र हे ब्लड सॅम्पल्स बदलले आधीच पोलिसांकडून सुद्धा हलगर्जीपणा झाला असल्याचं सांगण्यात आलं कारण का पोलिसांनी वेदांतला Uh, फार उशीरान रुग्णालयात नेलं होतं त्याची रक्ताचे टेस्ट करण्यासाठी आणि त्यासाठी जो उशीर झाला होता त्यानंतरची ही पुढची प्रोसेस सुद्धा अधिकच लांबली गेली आणि त्यानंतर असंही समोर आलं की दोन ब्लड सॅम्पल्स त्यामध्ये समोर आले होते ज्यामध्ये एकामध्ये मद्यप्राशन केलं असल्याचं निष्पन्न झालं होतं तर दुसऱ्यामध्ये नेगेटिव्ह असे हे सॅम्प सॅम्पल्स आले होते विशेष म्हणजे आता ही माहिती जी आहे ती बदललेले ब्लड सॅम्पल्सची ती एका महिलेचं हे रक्त असल्याचं सांगण्यात येते त्यामुळेच पोलिसांकडून वेदांची आई म्हणजे शिवानी अग्रवाल यांची चौकशी होणार असल्याचं समजतंय नुकताच सोशल uh, मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता ज्यामध्ये वेदांत अग्रवाल असल्याचं भासवलं जात होतं आणि या व्हिडिओमध्ये शिवीगाळ करण्यात आली होती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हायरल व्हिडिओमधला मुलगा हा आपला मुलगा नसल्याचं सांगत शिवानी अग्रवाल या माध्यमांसमोर आल्या होत्या त्यांनी एक व्हिडिओ समोर शेअर केला होता आणि यानंतर आता पोलिसांना प्रश्न पडलेला आहे की शिवानी अग्रवाल या नेमक्या कुठे आहेत त्यांचा पत्ता कुठे आहे कारण त्या बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे एकीकडून पुणेच्या चा या प्रकरणात कारवाईला कुठेतरी जोर येत असताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हे प्रकरण अधिकच वाढत चालल्याचं दिसतंय यामध्ये अनेक बड्या लोकांचा हात असल्याचं सुद्धा सांगित सांगण्यात येते कारण आतापर्यंत जवळपास दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुढचा नंबर नेमका कुणाचा असणार असा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला असतानाच आता या ब्लड सॅम्पल्स वरून सुद्धा बऱ्याच गोंधळ निर्माण झाला असल्याचा पाहायला मिळतंय पुणे पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची चौकशी होणार असल्याचं सांगत असताना त्यांना आता त्यामुळेच त्याच्या त्यामुळे भीती निर्माण झाल्या असल्यामुळे त्या बेपत्ता आहे त्या भीतीमुळे असं सांगण्यात येत या प्रकरणी आता शिवानी अग्रवाल नेमक्या कुठे आहेत याचा तपास पोलीस घेतच आहेत आणि त्यांचा ता फोन सुद्धा बंद असल्यामुळे त्या आता कुठे आहेत असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे नेमकं पुणे पोलीस आता पुढे काय कारवाई करतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे